केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत खंड पडला होता. रत्नागिरीत आलेल्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यातून त्यांनी झालेल्या प्रकारावरून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. आम्हाला विकासाची कामं करायची आहेत, घरात बसून कारभार करायचा नाहीये. मी 39 वर्ष शिवसेनेसोबत होतो, माझ्याकडे पुष्कळ मसाला आहे, त्यामुळे आमच्या वाटेला जाऊ नका, असा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला. परंतु राणेंनी या भाषणादरम्यान नाव न घेता केलेल्या एका आरोपाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली. शिवसेनेवर टीकेचे बाण सोडतानाच नारायण राणेंनी आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं, काय संस्कार, आपल्याच भावाच्या पत्नीवर ऍसिड फेकलं, ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार, असा आरोप अप्रत्यक्षरित्या केलाय. राणेंनी केलेले हे आरोप नक्की कुणासाठी आहेत, याचा नेमका अर्थ काय, असे प्रश्न विचारले जात आहेत. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, असा प्रश्न देखील अनेकांना पडलाय. या प्रकरणाचा संदर्भ जाणून घेण्यासाठी एका पत्रकाराने थेट नारायण राणेंनाच याबद्दल विचारणा केली. तेव्हा राणेंनी मी काही गोष्टी कंसात बोलतो असं सांगून यावर बोलायचं टाळलं. त्यामुळे त्यांनी केलेला या वक्तव्याचा तर्कवितर्क आता शोधला जातोय. राणेंनी अप्रत्यक्षरित्या हे टीकास्त्र कोणावर सोडले याची चर्चा होऊ लागली. दरम्यान राणेंनी उल्लेख केलेल्या या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर गंभीर आरोप केले. अंकुश राणेसारख्या सख्या चुलत भावाची हत्या कोणी केली, कुठे झाली, हत्या केल्यानंतर त्याला कोणत्या गाडीत टाकलं आणि जाळलं याची कधी विचारपूस केली आहे का, अशी विचारणा विनायक राऊत यांनी राणेंना केली. तसंच तुमच्या मुलाने चिंटू शेखला ऑफिसात जाऊन गोळ्या घातल्या, त्याची कधी विचारपूस केली आहे का, असा गंभीर आरोपही त्यांनी नारायण राणेंवर केला. राणे शिवसेना वादातील आरोपाच्या फैरी सुरू झाल्यात, त्यामुळे हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.